भयानक उन्हाळ्यापासून प्राणपणाने जपलेल्या डाळिंबांना नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 1200 साड्यांनी झाकून उन्हापासून संरक्षण दिले आहे. मात्र तरीही पाण्याचे संकट कायमच आहे. रोज टँकरद्वारे पाणी देऊन डाळिंबांच्या बागा वाचवण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करतोय. नेवासा तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागांचे प्रमाण मोठे आहे. शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबांच्या बागा चांगल्या वाढल्या आहेत. त्यातून 3 ते 4 वर्षात उत्पन्नही चांगलं मिळतंय. संपूर्ण डाळिंबांच्या शेतीचा खर्च एका वर्षात वसूल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब आणि आंबा या बागांकडे मोठा ओढा आहे. मात्र या भयंकर उन्हाळ्यामध्ये बागा वाचवण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं राहिलं आहे. आता यामध्ये जे एखादं असं झाड आहे का न झाकल्यामुळे कुठलं जळलेलं वगैरे? सूर्यदेश लागड आहे का? 5 एकर आहे आणि मागून छोटी लागण अशी मिळून 8-9 एकर केलेली आहे. एकूण किती झाड? एकूण हे 1100 झाड आणि 950 आणि छोटे झाकलेले झाकलेले झाड 1100 आणि 950 झाड उघडे आणि नवीन फळबाग जवळजवळ 800-900 झाड परत लावलेली आहे. ते झाकलेले आणि तळे केलेले आहे. एकंदरीत तळे किती केलेले आहे? दोन तळे केलेले. आणि विकत पाणी किती घेतलंय? विकत टँकर रोजचा 5-6 टँकर. नेवासा शेवगाव रस्त्यावर आरगडे बंधूंच्या डाळिंबांच्या बागा आहेत. 9 एकर असलेल्या या बागांमध्ये पाण्यासाठी 2 विहिरी, 1 विंधन विहीर, 2 शेततळी आहेत. विहिरींचे पाणी संपले आणि तळ्यातही पाणी राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता दररोज 6 टँकरने पाणी विकत घेऊन दिलं जात आहे. मागील वर्षी डाळिंबाचं चांगलं उत्पन्न झालं होतं. म्हणजे ते वाळू नाही आपलं आणि कुणाने वाळू नाही म्हणून आम्ही पाचट घातलं. पाणी थोडं कमी लागतं ना, वाळायला बी थोडं म्हणजे हे होतं ना झाकल्यामुळे. पाण्याचं 2 तळे केले होते, 2 विहिरी होत्या, बोर होती, पण आता ते पाणी संपलं सगळं. आता 1200-1300 रुपयाचा दरच एक टँकर येतो आम्ही. किती टँकर घेते एका दिवसामध्ये? एका दिवसात 5-6 टँकर होते. ह्या बागेला 6, त्या बागेला 6, म्हणजे 12 टँकर दिवसभरात तुम्ही विकत घेता. एका वेळेला प्यायला पाणी कमी वापरतो, पण झाडाला पाणी रोपायला जास्त घालतो आम्ही. आता आमचे फळ तोंडी घास आलेलं आहे ना, आम्ही जरा त्यांना पाणी नाही घातलं तर ते फळ आमचे वळून जाते, आमचा तोंडचा घास पळून जाईल. मात्र यावर्षी शेतकरी पुरता हैराण झालाय. उन्हाळ्यामुळे डाळिंबांच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे. काही झाडांची पानेही उन्हामुळे जळाली आहेत. यावर उपाय म्हणून 1200 झाडांना साड्यांनी पांघरण्यात आलंय. त्यासाठी नेवाशातून कोमटी समाजाकडून 14 रुपये प्रति साड्यांप्रमाणे 1200 साड्या विकत घेण्यात आल्यात आणि हा प्रयोग यशस्वी झालाय. सौंदळा या गावामध्ये हा जो डाळिंबाचा बाग आहे, शेतकऱ्याने उन्हाच्या झळ्यापासून झाड कसं जगावता येईल यासाठी शेतकऱ्याने या ठिकाणी झाडांना साड्यांचा उपयोग केलेला आहे. आणि ज्या झाडाला साड्या वापरल्या नाही त्या झाडाची पूर्णतः जळून झाड पूर्ण खाक झालं आहे. त्याचे हिरवेगार पानं फळं पूर्णपणे गेलेले आहेत. आपण बघत आहोत हे जे झाड आहे हे झाड पूर्णपणे जळून गेलेलं आहे. याला कुठलंही फळ राहिलेलं नाही, फूल राहिलेलं नाही आणि त्याचे पानही राहिलेले नाही. हे पानं पूर्णपणे कमी झालेले आहे. झाडाची उन्हामुळे सहनशीलता राहिली नाही, जेणेकरून हे झाड वाढू शकणार नाही परत. पण ज्या झाडांना जसं मनुष्याला सावलीपासून बचाव करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावं लागतात, त्याचप्रमाणे नेवाशा तालुक्यातील सौंदळे या आरगाडे यांच्या या शेतामध्ये या डाळिंबाच्या बागामध्ये आपण बघत आहोत का या साड्यांचा उपयोग केलेला आहे त्यांनी. या साड्यांमध्ये ह्या फळबागाच्या डाळिंबाच्या बाग साड्यांनी झाकवलेल्या आहेत. टोटली जे झाडं झाकवलेले आहेत ते झाडं 1150 झाडं झाकवलेले आहे आणि ज्या ठिकाणी काही उघडे झाडं आहेत ते 900 झाडं एकंदरीत उघड्या ठेवण्यात आलेले आहे. कारण की या उन्हाळ्यामध्ये खूप काही उन्हाची झळ लागत असल्याने साड्या मिळणं मुश्किल झालेलं आहे. साड्या एकंदरीत जुन्या साड्या घेण्यासाठी शेतकऱ्याला किमान 14 ते 15 रुपये खर्च एकंदरीत पडत आहे. एकीकडे दुष्काळ आणि एकीकडे झाड वाचण्यासाठी काहीतरी कर्णभाग शेतकऱ्याला करणं योग्य आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.